सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोत्रे निलज ग्रामपंचायतीने विधवा महिला अनिष्ट प्रथा बंद करण्याबाबतचा ठराव विशेष ग्रामसभेचे आयोजन करून मंजूर करून घेतला आहे. गावात विधवा महिला अनिष्ट प्रथा पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याचा उल्लेख करत महाराष्ट्र सरकारने विधवा महिला सन्मान कायदा लवकरात लवकर करावा अशी मागणीही या ग्रामसभेत करण्यात आली आहे. पोत्रे येथील एसटी स्टँडजवळील व्यापारी संकुलाच्या प्रांगणात सरपंच धनंजय झिंचाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. यावेळी उपसरपंच अंकुश शिंदे सूचक तर पोलीस पाटील संदीप शिंदे पाटील अनुमोदक असलेला विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भातील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याप्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी या ग्रामसभेस मार्गदर्शन केले तर जिल्हा परिषद सदस्य राणीताई वारे, वीरपत्नी संगीता कांबळे, श्यामलताई रंधवे, जया शिंदे, नूतन शिंदे, उषा अवचर, रंजना सुरवसे, मनीषा झिंझाडे आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, उपसरपंच अंकुश शिंदे, ग्रामविकास अधिकारी हरिभाऊ दरवडे, डॉक्टर कविता कांबळे, पोलीस पाटील संदीप शिंदे पाटील, दादासाहेब झिंझाडे, नानासाहेब शिंदे, सुधीर झिंझाडे, हरिभाऊ हिरडे यांनी चर्चेत सहभागी होऊन गाव विकासासाठी नेहमीच सकारात्मक राहण्याचे आवाहन उपस्थित ग्रामस्थांना केले. सदर प्रसंगी पतीच्या निधनानंतर संबंधित महिलेचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे अशी प्रथा आहे. तसेच विधवा म्हणून त्या महिलांना विविध कार्यक्रमात सहभागी होता येत नाही, मात्र विधवा महिलांना सन्मानाने जगता यावे यासाठी ठराव करून तो अंमलात आणण्याचा निर्णय पोत्रे ग्रामस्थांनी घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे सध्या विशेष कौतुकही होऊ लागले आहे. यावेळी शहाजी झिंझाडे, विशाल झिंझाडे, पाराजी शिंदे, अंगद देवकते, सचिन खटके, शांतीलाल झिंझाडे, शांतीलाल जाधव, योगेश जगताप, संतोष ठोंबरे, प्रशांत मस्तूद, पोपटराव माने, महावीर नरसाळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिलांची असलेली उपस्थिती लक्षणीय अशी होती. पतीच्या निधनानंतर विधवा म्हणून गणल्या गेलेल्या महिलांच्या वाट्याला नेहमीच दुःख येते. याशिवाय इतरही अनेक बंधने त्यांच्यावर असतात. या पार्श्वभूमीवर संबंधित महिलांना सन्मान मिळावा या उद्देशाने विशेष ग्रामसभा आयोजित करून ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव घेतला तो सर्वानुमते मंजूरही झाला आहे असे सरपंच धनंजय झिंझाडे यांनी सांगितले. पोत्र्यातील ग्रामस्थ सामाजिक हिताच्या विचारात नेहमीच अग्रेसर असतात, त्यामुळे झालेल्या ठरावाची अंमलबजावणी गावात होईल असा विश्वास दादासाहेब झिंझाडे व हरिभाऊ हिरडे यांनी व्यक्त केला. गटविकास अधिकारी मनोज राऊत, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस पाटील संदीप शिंदे पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांचे अभिनंदन केले. दरम्यान सध्या राज्यातच सुरू असलेल्या विधवा अनिष्ट प्रथेविरुद्धच्या चळवळीची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोत्रेतून झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. कारण पोत्रे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंझाडे यांनी 29 मार्च 2022 रोजीच प्रतिज्ञापत्र करून माझ्या अंत्यविधीवेळी माझ्या पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या जोडवी काढणे असे प्रकार करू नयेत असे लिहून दिले आहे. तसेच देश व राज्यात पती निधनानंतर अंत्यविधीवेळी संबंधिताच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे ही अनिष्ट प्रथा महिला स्वातंत्र्यावर आणि आनंदी जीवन जगण्यावर गदा आणणारी आहे. ही प्रथा पूर्णपणे बंद व कालबाह्य झाली पाहिजे. माझी पत्नी अलका झिंझाडे हिला या प्रथेतून मी मुक्त करत आहे अशा आशयाचा उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. झिंझाडे यांच्या या प्रतिज्ञापत्रानंतर विधवा महिला व त्यांची आयुष्य हा विषय राज्यात चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवरच ग्रामसभांचे आयोजन होऊन विधवा प्रथा बंद करण्याबाबत चर्चा होत आहेत.